धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर 2 हा सिनेमा महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन ओरायन मॉलमधील PVR सिनेमागृहात शिवसेना महानगरप्रमुख ॲडव्होकेट प्रथमेश सोमण आणि उपनगर महाप्रमुख महेश सावंत यांच्या वतीने रविवारी करण्यात आले होते. या ठिकाणी तब्बल 1000 जणांना हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला. दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी या विशेष स्क्रीनिंगला भेट देऊन धर्मवीर 2 हा सिनेमा पाहिला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, शिवसेनेचे पनवेल शहर जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, परेश पाटील, नवीन पनवेल शहर प्रमुख अतुल मोकर, सुनील गोवारी, प्रसाद परब, तुकाराम सरक, शिवाजी थोरवे, प्रसाद सोनावणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या महाराष्ट्राला मिळालेली दैवत म्हणजे कैलासवासी बाळासाहेब ठाकरे, कैलासवासी धर्मवीर आनंद दिघे आणि त्यांच्या प्रेरणेनं पेटून उठलेला एक एक शिवसैनिक यांनी या महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेला जपण्यासाठी खूप काही दिलेलं आहे आणि त्यामुळे ही अस्मिता जपलेली राहावी याच्यासाठी त्यांचं स्मरण आपल्याला होत राहील अशी सुंदर भेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेनं आपल्याला सगळ्यांना धर्मवीर या चित्रपटाच्या माध्यमातून मिळालं. आणि आता एवढ्यानं काही आपलं मन भरलं नाही, कितीतरी गोष्टी अशा आहेत दिघे साहेबांच्या विषयी, कितीतरी आठवणी आहेत त्यांच्याविषयी की ज्यांनी आजही सर्वसामान्य माणूस या ठिकाणी रोमांचित होतो. त्यामुळे आत्ताच आपल्याशी संवाद साधताना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की त्यांच्यावर दुसरा पाठ काय असे कितीतरी पाठ काढता येतील इतक्या आठवणी शिवसैनिकांनी जपून ठेवलेल्या आहेत, महाराष्ट्राने जपून ठेवलेल्या आहेत. आणि त्यामुळे या उपक्रमाचं, या चित्रपटाचं पनवेलकर निश्चितपणाने स्वागत करतील याची खात्री या निमित्तानं व्यक्त करतो. आपणा सर्वांना या निमित्तानं या एक आनंदी अशा या संस्मरणीय ठेवा याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो.